मोदीचे फीत कापून खुशाल श्रेय घ्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी 900 कोटी देऊन निळवंडे धरणाचं 90% काम पूर्ण केलं. जयंत पाटलांचा टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मोदी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. याच दौऱ्यात पीएम मोदी निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण करणार. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री राहिलेल्या जयंत पाटील यांनी पीएम मोदी यांना टोला लगावलाय. त्यांनी ट्विट करून मोदी यांना खोचक टोला लगावला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचं समजलं. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार याचा आनंद मला होतोय. 1970 ते 2019 पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे 1,100 कोटी रुपये खर्च करून केवळ 45% काम पूर्ण झालंय. महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षात कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे 900 कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचं 90% काम पूर्ण केलं. या प्रकल्पाचं काम गुणवत्तापूर्ण व्हावं यासाठी मी स्वतः कार्याची 3 वेळा जाऊन पाहणी केली. महाविकास आघाडीमधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईनं लक्ष घातलं. कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता. मात्र त्या परिस्थितीत आम्ही विकास कामे थांबवलेली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवलं. मोदीजी आपण फीत कापून खुशाल श्रेय घ्यावं, कारण आमच्या शेतकरी बांधवांना माय भगिनींनी आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मोदींना लगावलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.